आमच्या कीर्तनामधले दोन वाक्य तरी आयुष्यभर पाठ करून ठेवा, फायदाच. ती आंधळ्याला कृष्णानं सांगितलं पाच गावं घेऊन मिटून टाक, ती नंगाट होतो. तो म्हणला मध्यस्थ करू नको, तू चुलत मी आहे मा, तो मग डॉक्टर नाही लावायचं. इकडली अख्खी घालीन पण त्यांची जिरीन नव्हतीच ना. कृष्ण म्हणले होऊन द्या आता तुला उतच आलाय, अरे पाच गावं घेन ग बस आपल्या नादीने लागायचं, जिरावणार आपण. जिरली 100 मिली नमुन्यावारी पाहत का मॅक, टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का तुम्ही कुठं दुर्योधन पांचटॉल, वाचलं का कुठं दुःशासन का ढाबा, अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का मेले नमुन्यावर. आणि 100 जण मारले तर काही लोकांनी नाही मारले, कर्मानं मेले. काय म्हणते तुमचं, त्यांना मारायला कोणाला वेळ होता, ते सगळे आणि फुकाट मिळत होती यांना, फुकाट पाच गावं देत होती, पण कर्म फुगिरलंही सुईच्या टोका. आणि शेवटी असे दिवस फिरले महाराज, मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या, आणि कोणच्या खाल्या, ज्यांची दुश्मनी त्यांच्या घरी जेवायला हागडी, आणि त्यांच्यात एक गडी नंगट होता भीम, तो गडी डोक्यात कमी होता, तब्येतीत मोकार. मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमीच असतात, म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो याला शंग कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात धोकाच. असे मेखा राहतात माणसाचे. हागडी डोक्यात कमी होता, ए हागडी डोक्यात कमी होता, याने डायरेक्ट त्या आंधळ्याला गाठवलं आणि त्याला म्हणलं का रे तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही, तोंडावं. आता एक वाक्य ऐका, एक दिवस तुमचं हसायचं असेल तोच एक दिवस आपला रडायचाही असेल. आज तुमचे माझे दिवस चांगले आहेत, नम्रतेनं घालवा, हेच दिवस उद्या राहतील असं नाही, जरा नम्रतेनं राहा, नम्रतेनं. लई दिवस चालत नाही ती. भीमानं त्याला सांगितलं तू माझ्या घरातलं जे अन्न खातोय ऐक आंधळ्या, एक दिवस तुझा हसायचा होता तो एक दिवस आमचा रडायचा होता. अरे 100 जणांनी तुम्ही आमची बायको वडीत आणली तेव्हा तुम्ही हसत होते रे, मी खाली मान घालून पाहत होतो. विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले, लाक्षाग्रहात तुम्हाला आम्हाला जाळलं, ते दिवस तुमचे हसायचे होते, पण तू आज माझ्या घरातलं अन्न खातोय, आज दिवस माझे हसायचे तुझे रडायचे. जेव आंधळ्या जेव, पण एक ऐक, माझ्या घरातल्या अन्नाचा कण सुद्धा तुला कधी लकलाभ होणार नाही, का तो आम्हाला दिलेल्या तळतळाटाचा आहे. तळतळाट कोणाचा घेऊ नका. या 5-6 वर्षात जमिनींचे बाजार वाढले आणि महिलांकडे घरातले कारभार गेले, तर बायांनी भाच्याच्या मागं उभा राहणारा मामा सुद्धा बदलावला आहे. आता एक नवीन जातीची अवलाद तयार झाली, मामा गुरुमामा. कुठून फायदा झाला काय तो अवलाद असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात गुरुमाम. कुठून आले गे ती आवलात गुरुमामा. महिला म्हणजे आपल्या भावाचा शर्ट फाटलाय फाटू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या, पण भाच्याच्या मागे उभं राहायला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा. रक्ताचं नाथ आहे ते, असं काही पैशाच्या गमिंडीवर सगळं चालतं काय. हायवे ते जमीन गेली तर बहीण वादी झाली आणि भाऊ प्रतिवादी झाला, भाऊ वादी बहीण प्रतिवादी, ओवळी ते भाऊ राया कोणला दाखिता. ऐ निवांत विचार करा, रक्ताचे नाते संपून टाकली आणि बसणाऱ्या माणसांना सांगून ठेवतो कोणाशी दुश्मनी करा, रक्ताच्या नात्याशी करू नका, हे मित्र वित्र हे सगळे तुमच्या फायद्यापुरते आहेत. हे ध्यानात ठेवा, अरण्याला आग लागल्यावर हरणाला पळून जायचं सांगावं लागत नाही, आणि फुलातला मकरंद संपला की भुंग्याला सांगावं लागत नाही तू निघून जाय. एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला ना अंगातली ताकद रिकामी झाली, आज तुमच्या मागं जेवढे हिंड ते एक सापडायचा नाही. पाहायचा असं प्रयोग तुम्हाला तर फक्त आजपासून तुम्ही तुमच्या मित्रांना 8 दिवस पाजू नका, एक मित्र तुमचा रेंजमध्ये राहणार नाही, फक्त पाजू नका 8 दिवस. हे नालायक तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. काय म्हणते तुम्ही, ते म्हणतील मला जाळल्यावर कळलं लोकांना वेळ नाही आहे. हो समजा बा शहरात आपल्या मळ्या बिळ्यात माणूस मिळाला तर गावातला माणूस मळ्यातल्या माणसाला फोन करतोय अंत्यविधी कवा आहे उचलल्यावर सांग, म्हणजे मी तेव्हा
निघल नदीवर आल्यावर परत मला फोन कर बरं का, म्हणजे मी आग लागे पोहत, लोकांना वेळ नाही. हे तुम्हाला वाटतं हे मित्र वित्र आहे, भुईमुगाच्या शंगात दाण आहे तर त्याचा मुक्काम पोहते. एक वाक्य सांगतो तुम्हाला, तुमच्यावर आणि माझ्यावर किती मोठे प्रसंग येऊ द्या, रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत हे विसरू नका. आपला भाऊ आहे ना आपलं त्यांचं जमत नाही, माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे, नाथ नाही. त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका, पण तुमच्यावर प्रसंग येईल ना तेव्हा तोच आहे हे विसरू नका. तो तुम्हाला पैसे नाही देणार, पण तुमच्या मुलाला तो म्हणेल अर्धी भाकर खाऊन जाय आणि तू एक भाकर डब्यामध्ये घेऊन जाय आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दे, पैशाची अडचण असली तर तुझ्या चुलती का माग, कोण म्हणणार? मग देवाने ईश्वरी नाते साध्या बोगस म्हणून निर्माण केले का? बहिणीच्या मागं भाऊच उभा राहावा का, भाच्याच्या मागं मामाच उभा राहावा का? मी बहिणीला जशी साथ दिली तशी तुलाही देईल. आम्ही पैशाच्या कमेंटीत मामाच बदलून टाकले, या डुप्लिकेट नाला एक मामांचं काय खरं ते, ती महिन्याला बहिणी बदलावणारी माणसं ती मराल ना तुम्ही घेण्या देण्याचं, घरचाही गेला आणि दारचाही गेला, मामाच नाही राहील. अहो नाथ ते आणि आपल्या लोकांनी पैशाचे गमेंटीत नाठ हे सोडून दिले, काय होतं मग आपल्या मागू जनता आहे, जनता एवढी सोपी नाही. जनता मौतीला चालली तर माग चालती पण अशी चालती, प्रेत नेताना वारा घालतात आपल्याकडं, गंज उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली निघा, तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ, तो मडक्यावाला म्हणतो माझ्या मागे येण कस काय जातो, मी नाही का पुढं, तो म्हणला तू दिसला पाहिजे ना, म्हणला दोरा दोरा नाही इकडे तिकडे जाऊ नको. तो म्हणला भूक लागली मग, म्हणला भात बांधून आण ना, भूक लागली मग म्हणजे काय, भावळातपणा करू नका, आंबं थांबल तिथं भात खायन तसाच पुढं जाय, मग तिथं दगड ठेवत्यात खून म्हणून याच्या इकडे त्याला यायचं नाही. काय लोकांना घेणं नाही, तुम्ही मी भ्रमाते महाराज आणि आपण सगळे कसे ते भ्रमाल, आणि ते म्हातारं बांबवलं ते आंधळं आणि भीमानं त्याला दम दिला, आंधळ्या तुम्ही 100 पोरं म्या मारल्यात एकट्यानं न पाचता. मग पूर्वी अशी पाजून मारामारी करीत नव्हती, हे आता आलं एवढ्यात लाव त्याला घोडा आणि घे बरगड्या मोडून. भीमानं त्याला एक वाक्य सांगितलं तेवढं ऐका, तुझी 100 पोरं मी मारली, फक्त तुम्ही बाजी आमची बायको वडीत आणली तेव्हा मी एकटा जर उठलो असतो ना तुझी खानदान मी संपवली असती, पण मी का उठलो नाही, तिथं धर्म होता. बस आम्ही फक्त धर्मनिष्ठ माणसं आहेत, आम्हाला माहिती आहे तिथं धर्म आहे तिथं जय आहे. तुझी 100 पोरं म्या मारलीत आणि कशी मारली ऐक, सकाळी एका पोराचा इतिहास आणि संध्याकाळी एका पोराचा इतिहास, म्हातारच उपाशी मारले त्यांना. मग युधिष्ठरानं भीमाला विचारलं दादा काय भानगडे, अ महाराज रडलं ते आंधळ, तो म्हणला राजे गेलं बो, पण जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करा, ते खाऊनच देईन मला. यांनी भीमाला जाऊन सांगितलं अरे जेवताना कुठं बोलत असतात का, तो कधी डोक्यात कमी, तुम्हाला जेवताना बोलायचं नाही, जेवायच्या अगोदर 10 मिनटं पण म्हातारा सोडणार नाही. मी भयान रात्री नीट ऐका, भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला, धृतराष्ट्र अरण्यात गेला आणि माहिती म्हणून सांगतो तोल गेला धृतराष्ट्राचा आणि तोल गेलेला धृतराष्ट्र सावरायला गेला आणि सूर्यास्त खाली जमिनीवर पडला आणि उठायला गेला बारा, कर्मगती कोणाला सुकत नाही, त्याला धक्का झाडाला लागला, झाडाला आग लागली मारा. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला, जरा विचार करा. तुकाराम मारताना काय तुम्हाला वाटतं बा भजनी नीट मारत आणि महाराज लोक नीट मारत आहे, हा बावळाट पण आहे. काय म्हणते बाबा महापौराला पाखवा शिका, पाखवाद्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो, काय म्हणते महापौराला भजन शिका, 80% भजन्यांची पोरं याड पाठे, तू काय डोकला येतो भाऊ, कीर्तनकारांची जगाचा कसा क्वाटरी पेते ते चालत नाही, ज्याचा बाप रामायण सांगतो त्याच्याच पोरानं दुसऱ्या गावातून शिता आणली, आता रामायण कोणा सांगता, दसरथच गेला वनवासाला राम राहिला घरी, दसरथ गेला वनवासाला तो झाला दिंडी तिने करीन आला आमच्या बोखंडी काय करता, असं चालतं का ते, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं मला,
असं कोणी उठवान माया पोराला पकवा शिकवान माझ्या तसं नाही चालत ते. ए माना नाही तर नका मानू पण झटका बसतोच. काय माझं म्हणते बा माया पोराला ते नादीच लागू नका तुम्ही. आमच्याकडे काय नाही राहिलं, आमच्या लईटवाळ्या झाल्या. हा बाबा असल्यावर तो बाबा येत नाही, तो बाबा असल्यावर ह्या येत नाही. दोघं येऊ नका तिकडे शेळ्यावाळा पण लोकांना का थकली. आता महाराज मंडळी आमची लई ताईट झाली, मोठी नोट ठुली तरच पाया पडून देते, नाही तर पाया पडून देत नाही ती. इंदुरीकडचं कीर्तन होतं शिर्डीत, एक साधा धोत्रावाला माणूस आला, साधा पण त्याची निष्ठा होती. त्याच्या हातात 20 रुपयाची नोट होती, 20-20. त्याला वाटलं इंदुरीकडच्या पायावर ठेवा आशीर्वाद. आता मिळत तर नाहीच आशीर्वाद, पण मिळाला तर 20 मध्ये कुठं आशीर्वाद मिळतो. पण त्याला वाटलं बुंगली तर बुंगली, पण इंद्रीकडच्या शिष्याला नालायक. त्याला म्हणले साहेब जवळ यायचं नाही, थोडं नाही तर राहिलं माझे कुठं वाया चालली. पण त्याची निष्ठा होती का नाही तो गेला. आणि एक नंबर दोन करणार आलं, 5-6 धाबे 2-4 बार पुढं धाबा मागं बारबाला असा टाईट आला. पण त्यानं 2ची काढली लांब, लोट ना लालच लांब. इंद्रकीचे शिष्याने पाहिले या पहिला आमच्या बोकांडी बसा मग त्यांच्या बोकांडी बसून या सरका या ते आलं. आणि त्यानं ती नोट ठुली इंद्रीकरच्या पायावर, इंद्रीकर भांबावलं लांब नोट दिसली. इंद्रीकर त्यालाच म्हणला पुत्रवती भाऊ, तो म्हणला बावळट आहे का मी गडी आहे. तो म्हणला मरदे का अजून एक नोट ठुई गड्यालाही पार होईल काय सांग. अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी. अ फक्त खरेची आई मेली हो हे इंद्रीकरचे हे इंद्रीकरचं कीर्तन ए अरे हे इंद्रीकर हे इंद्रीकरचं कीर्तन आहे महाराज. ए हे इंद्रीकरचं कीर्तन आहे, हे अंतिम सत्य आहे, हे ध्यानात ठेवा. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बोआईत, दगड उचकला का बोआई, दगड निघला बोआला लागल तेवढी बोय. पण एक ध्यान ठेवा, इंद्रकीर्तन कीर्तन दोनच लोकांच्या बाबतीत आहे, नीट ऐका. एक म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि बरोबरीच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. थोडं कानाला वाईट आहे, आणि मी तुम्हाला उपदेश करणे इतका मोठा नाही किंवा तुम्हाला सल्ला देणे इतका मोठा नाही, पण तुमच्यातला म्हणून 4 गोष्टी सांगण्याचा आम्हाला अधिकार नक्की आहे, यावर तुमचं मत का. उपदेश करणे इतके मोठे नाही. आम्ही काय उपदेश करतोय तुम्हाला, आम्हीच गुतलोय तुमच्यासारखे बायका पोरात. आम्ही काय तुम्हाला उपदेश करू शकत नाही. आपण काय साधू संतांनी इतके त्यागी, आपण तुम्ही उपदेश करू शकत नाही. तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली, आपण येडे का. आपण गाडीतून 100 कमी पडले तर उतरतोय, 100 राहिले बा. महाराजाचं कीर्तन संपलं, पायाजवळचा बंडल तसाच राहिला. बाबा घरी गेलो परत आला स्टेजवर नोटा राहिला म्हणजे. नाही आपल्या कोण उपदेश होणार नाही, पण चांगल्या गोष्टी तुमचा मुलगा म्हणून आणि मित्र म्हणून सांगण्याचा अधिकार आम्हाला कवाही. आणि तो स्वीकारलाच. काळ फार वाईट आला महाराज, काय फार वाईट आला. परत थोडं मागं जाऊ आपण, तुम्ही माग म्हणजे पुढं जायचंच खावा, तिथंच जायचं आपल्याला. कुठं राहिलं तो ध्यानात ठेवा. गळ मेला धृतराष्ट्र जळून, पण तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देवाला इथं होतो आपण. गमेंट कमी करा, दिवस जाणार आहेत, काय कुणाला कोणाचं घेणं नाही. चला पुढे, आता इथवर आलो आपण. आता सगळ्या माणसाला मॉडिफिकेशनमध्ये सांगतो. बसलेल्या सगळ्या माणसांकडे मोबाईल आहेत, अंडरपॅन नाही काही ना, आतली चटी नाही मोकळा आहे, पण हँडशीट 9000 चैन उघडी ना तो नाही मोकळा, कायम रेंजमध्ये. पण एक ध्यानात ठेवा, आपल्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मोबाईल फिट करून सांगतो. आता मोबाईलच सांगतो 5 मिनिटात. बसलेल्या कोणत्याही माणसाचं सॅमसंग असो, जिओ असो, नोकिया असो, वोडाफोन असो, कोणताही असो, फक्त मोबाईल चालण्यासाठी काय लागतं एवढं सांगा. रेंज
आता उत्तर तुम्ही नाही जेवण का? मोबाईल किती किमतीचा असू द्या, तो अवलंबून कशावर आहे? बस तुम्हाला जर रेंज मिळवायची असेल नसेल तर मोबाईलची किंमत शून्य आहे. कोटी रुपयाच्या शरीराची किंमत मागच्या जन्मीच्या पुण्याईनं तुम्हाला मिळाली ही रेंज आहे. ही रेंज आहे. आईबापाचा आशीर्वाद लागेल, मागच्या जन्माचं पुण्य भक्कम लागेल तेव्हा तुम्हाला हा मोबाईल मिळाला. हे हँडशीट आहे. आता नीट ऐका, हँडशीटला काय लागेल? पहिली रेंज. मग मागच्या जन्मीचं तुमचं आणि माझं पुण्य चांगलं होतं म्हणून शरीर मिळालंय, पुन्हा मिळेलच. बस आता झाला मोबाईल. प्रत्येक माणसाच्या मोबाईलमध्ये बसलेल्या माणसाच्या 100 रुपये बॅलन्स आहे. 100 कशावरून? प्रत्येक माणसाला आयुष्य 100 आहे. हा झाला त्याच्यातला मोबाईल. त्याच्यातले 50 झोपेत गेलेत. आता किती राहिली? मोबाईल बॅलन्स शीट करून देतो तुम्हाला. मग तुमचे आणि माझे 50 गेले ना झोपेत, मग आपले 25-50 रुपये बोगसच गेलेत. यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक, बबजी गेले 50. आता मोबाईल मधला बॅलन्स शिल्लक किती आहे? 50. त्यातला 25 नको तिथं घालवला. हॅलो, काय चाललंय? काय नाही, काय हो सहज तुला काम नाही करताय? तू उल तू द्या ना मरू द्या इकडे. तुला काय आठवण आली? मग मरायचं आठवण आली तर सहज गेले की नाही पैसे बोगस? हॅलो, जेवला का? तो जेवलाय बी फाशी घेऊन मेलाय बी, तुला काय करत? हॅलो, जेवला का? झोपलाय का? होता नाही का? बालताय? कपडे घालून आहे का? मोकळाशी गेले 25. तुमचे माझे 25 असेच गेले ना, कशात गेले? अभंग लिहून घ्या, कशात गेले? मी तवानाता प्रतिकर्म इनमती मंद बुद्धी तुझ्या आठवले ना कधी वाचे कृपाने ती माय बापा नाही ऐकले गायले गीत धरिले दास सांधी नाही नावडे पुराण बसले संत केले बहुत परिणाम करुणे तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड करचारणा नाही संत सेवा घडले दान पूजा लोकन मूर्तीचे असंग संग घडले अन्याय बहुता धर्म उपाव नकळे हित नाही बोलू आठवते आपापण्या घात करू शत्रू झालो मी दावेदार तू तो कृपेचा सागर उतरी पार तू का म्हणे? गेले 25. आता बॅलन्स किती आहे तुमच्याकडं? मोबाईल टाईट करायचं बरं का ना? तुमच्याकडे बॅलन्स किती आहे? 25. पण ते 25 खर्चेपर्यंत बॅटरी नाही उतरली पाहिजे. आणि आता जवळजवळ 60% बॅटऱ्या बीपी चहा घेता का? राकेल दे चहा, एक ग्लास राकेल पितो हे उतरेल बॅटरी आहे. बीपी, शुगर, निद्रानाश यानं दिसत नाही, यानं ऐकू येत नाही. आता बॅलन्स किती आहे? 25. पण बॅटरी तर उतरली. मग बॅटरी चार्जिंग करायची असेल तर काय काय लागेल बोला? एक, लाईट पाहिजे. 2, पिन पाहिजे. चार्जर, त्या चार्जरला पिन पाहिजे. मग ऐका उत्तर. आता उत्तर ऐका. बॅलन्स 25. तुम्हाला अनेक जन्माचे पुण्याईची लाइटिंग तुमच्या जीवनात पाहिजे. 2, संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे. चांगलं वागण्याची पिन खुशली पाहिजे आणि भजनाचं बटन दाबलं पाहिजे तेव्हा हा मोबाईल चार्जर. बटन बिटन खुसून ठेवलं, पिन बिन खुसून ठेवलं, बटनच नाही दाबलं का हो चार्जिंग होईना? मरशील ना तसं भजन केलंच पाहिजे. मग काही अशीच आहे, एक लगवीलं गेलं मोबाईल आला मग चैन तर खोलाव का नाही? येणेच आहेत काही शेणेत का ही मोबाईल सतत वर मोबाईलवर बोलणारी माणसं आहे ना मला फार चुत्यात करणं यांची. त्यांना धर्म नाही कळत. आणि मोबाईल वापरणाऱ्या लोकांना पाया पडून सांगतो भाऊ, तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात, आता मला एक उत्तर द्या. हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. आता साध्या गोष्टी आहेत मला ह्या आम्ही सांगायच्या का? आता तुम्ही सगळे लोक मोबाईल कोणत्या घ्यायच्या होत्या? तुम्हाला साध्या आकली आहेत का नाही काही? जर रेंजमध्ये महाराज जर सायलेंट करून ठेवला आणि 2-4 वेळा जर व्हायब्रेट झाला किक बसल ना एखाद्याशी. शरीरातला सगळ्यात नाजूक इंद्रिय हृदय. आता हे नुसते बॉक्स आहे ना बॉक्स, हे नुसतं जोरात चाल म्हणून इको जर लावलं ना, इको लावून जर 2-3 चाली म्हणलं ना आमची हे गेलेत पार. माझं तर कामच देत नाही.
दोन चार वेळा हा दाबून धरावं लागत होतं तेव्हा ती सुतावं चाला ते. नाही तर एखाद दिवशी हेही बंद पडायचं असेल, जय विठ्ठल राहिलं त्यायला गेलं बघितलं दणका बसतो याचा मारा. मी मोबाईल वापरणं आणि वरच्या खिशात मोबाईल ठेवू नये. मोबाईलचा वापर उजव्या कानाचा बोलताना कमी करावा. उजव्या कानाचा वापर करू नये जास्त, इकडं बोलावं. मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये पोरानं, ठेवायचं नाही कधी. रेंज जाती माणसाची रेंज. मग मोबाईल कुठं ठेवावा, कधी देणं ठेवायचं. मोबाईल हा बरेचशा लोकांच्या कमरेला बेल्ट आहे आणि बेल्टला कवर आहे. ती जागा अति उत्तम आहे कारण मोबाईलमधून वेव्ज जे ज्या येतात वेव्ज त्याचा त्वचेशी संपर्क नको आहे. त्या बेल्टला कवर करून घ्या त्याच्यात ठोजा मोबाईल. मोबाईल आणि मोबाईल वापरणारी याडपटच असेल. आणि मोबाईल वापरणारी ज्या माणसं आहेत त्यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. निद्रानाश, झोप नाही यांना, हे झोपत नाही येडपट. रात्री आत हुरण्यावर पडले ना आणि मग त्या अर्धले चित्र उघडे वाक्य तेच डोक्यात घेऊन झोपत होते. त्याला झोप पुरी नाही येत. निम्या रात्री एकानं गोधडी फाडली, गोधडीच फाडली, टरटरा गोधडी फाडली. त्याचा बापा नाही आणि परदेशी खाट मोडली ना आज गोधडी फाडली म्हणजे याला झालं का. त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. पण मोबाईल चार्जिंग कधी होईल. जन्मी पाप केले शिवंत शिवंत
भजन्यानं कीर्तनकारानं कीर्तन संपल्यावर जसं नोटाव हात मार द्या तसा रोज काकड्यावर हात आणला पाहिजे. भजनी कसे पाकिट पटकन मोजून पाहत्या कमी हो. कीर्तनकार सुद्धा कसा मोजून पाहतो तसं नित्य नियमानं हरिपाठ आणि काकडा याच्यावर वार करण्यानं नजर टाकली पाहिजे. गन लावून परमार्थ होत नाही आणि मेमरी कार्ड ऑन पेन कार्ड बाबा होत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू घासावाच लागते. चला थोडं पुढं तुम्ही पुढं जायचंच कावा. देवानं ज्या निर्माण गोष्टी केल्या त्याच्या तुम्ही अतिक्रम करणार. एक प्रश्न बारीक आहे का, हत्तीनं जर कवट खालं नीट आहे का बरं का, हत्तीनं जर कवट खालं कवट महाराज मंडळी सगळं आहे का, हत्तीनं जर कवट खालं ना कवट तर तो हत्ती ते कवट सकाळी जसंच्या तसं टाकतो फोडीत नाही. हत्ती कवट फोडीत नाही पोटात पण पण आतला गर्ठ होत नाही. कवठाच्या आतमध्ये जो घर आहे तो घर हत्ती खाऊन टाकतो आणि कवट जसंच्या तसं टाकतो. मग हत्ती घर खातोच कसा, PhD विषय आहे. शिकलेले कोणी असतील ग्रॅज्युएटच्या पुढचे तर तुम्हाला PhD 3 विषय देतो आयुष्यभर घासा तुम्ही कावळा शिवपोच शिकत बसा. आणि PhD आपले 3 प्रश्न असतात तुम्हाला 3 आकडे आहेत फक्त PhD. लॅपटॉप आलं मेक लॅपटॉप आलं इंटरनेट आलं फेसबुक आलं मंगळावर लोक जाऊन आली मंगळावर लोक जाऊन आली मंगळावर पाणी आहे का नाही पाहिलं गरोदर स्त्रीच्या पोटात बाळ कोणतं येता शोध लागला. पण तुम्ही माझ्या मांडीला मांडी लावून जरी बसले तर तुमच्या मनात काय आहे हे मला अजून कळलं नाही. लावा शोध. जाय शाळेत पळ. 2, हत्तीनं जर कवट खालं तर हत्ती आतला घर खातोच कसा. आणि 3, शिळीचं बकरू जर जन्माला आलं तर त्याला आईचं स्तन दाखवावं लागतं. गाईचं वासरू जर जन्माला आलं तर त्याला आईचं सड दाखवावं लागतं. ते सड फोडावं लागतं त्याचं एक धार काढून टाकावं लागते तेव्हा त्याला मिळतं. आपलं बाळ जन्माला आलं तर त्याला आईचं स्तन दाखवावं लागतं. बोटाला धरून चालावं लागतं पायानं त्याला बोटाला धरून बोला चालावं लागतं आणि त्याला शिकवावं लागतं. पण बाईला बाळ झालं रे झालं का ते बाळ लगेच पळायला सुटतं. सापाचं पिलू पळायला शिकलं कुठं. जाय शाळेत. सापाचं असं वैशिष्ट्य आहे जर सापाला पिलू झालं मग यादी सांगतो तुम्हाला यादीचं आहे का महाराज मंडळी सगळं. यथा कदाचित कासवाला केस येऊ शकतात सस्याला शिंग येऊ शकतात आकाशाला फळं येऊ शकतात वांजेला मुलगा होऊ शकतो. निडाय का वांजेला मुलगा होऊ शकतो अंधार प्रकाशाला घालू शकतो मुरगजळाने तहान भागू शकते पण कुणाच्या तरी देवाच्या शक्तीशिवाय माणूस मोठा होऊ शकतो हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. मान्य यदा कदाचित आकाशाला फळं येतीलही वांजेला मुलगा होईलही अंधार सूर्याला घालविलही. मग मला एक उत्तर द्या महाराज मंडळी. लोखंडाचा स्पर्श परिसाला झाला की त्याचं सोनं होतं हे तुम्ही वाचलंय का अनुभवलंय? तुमच्या बसलेल्या पैकी परिस कोणी पाहिला? तुम्ही सगळे लखपती आहेत पाहिलं नाही ना? पाहिलं नाही ना? नाही पाहिलं ना? नीट आहे का? परिस पाहिलं नाही ना? मग परिस सध्या सोनं होतं ना हे तुम्ही सांगू शकत नाही. पण नीट आहे का? संतांच्या संगतीत गेलेला माणूस बर्बाद होऊ शकत नाही हे तुम्ही सांगता हाच परिस आहे. तुम्ही आमच्या टोळीत आले ना आमच्या टोळीत तुम्ही श्रीमंत होणार नाही याची गॅरंटी आहे पण समाधानी झाल्याशिवाय राहणार. ही परिसाची संगती. ही संगत कोणाची? परिसरची. तुम्ही आमच्या टोळीत या खाण्याची नका काळजी करू. कितीही खाय कवाय खाय किती वेळा खाय तुम्ही आमच्याकडे आले हो खाण्याची चिंता करू नका कपड्याची चिंता करू नका. तुम्ही श्रीमंत नाही होणार पण मानानं जगाल आणि समाधानी व्हाल हाच परिस आहे. परिसर काय वर जातो का सापडायला मारा काही शोध लावीत बसले परिस गपचीप बाय
मला एक बावळाट भेटला, तो म्हणला काहो एवढ्या संतांनी चमत्कार केल्यावर येणा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखादी कीर्तनकारानं का चालू नाही, का जनताच लुटीदा. मी म्हणलं तुला बाकीचे बॉसची काय करायची, तुला मी एकटा बाज झालो, तुम्ही तुला मी आत्ता हा मंडप चालून दाखवतो अख्खा शिर्डीत, तू फक्त वाघ हो बसून ये, भिंत अशी कधी चालवते का पागाला. तो म्हणलं हे पळ मग बावळाट नाही कशी काय भिंत, त्याला वाघाव बसून यावं लागत. तुला चेड्डीचा वगळ खाली गेला तर तू त्याला पाहून घरात पळाला. एकाने मला प्रश्न विचारला खाओ पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का, काय शोध लावतील लोक काय कळत नाही. आता जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं, कोणी पाहिलंय. मी त्याला म्हणलं तुला बाकी त्याची काय करेल, तो म्हणला नाही मग नाही फक्त मला एक सांगा पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का. मी त्याला सांगितलं आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी कुठं आहे मागाची, उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये, ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबीती मधून मुंडक काढी ती, डायव्हर कळत नाही श्रीलिंगी का पुल्लिंगी. आणि ती पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी, त्याला विचारलं काय रे कुत्रं आडवं गेलं, कुत्रं सीझन सोडून रोडवं येत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, शास्त्र म्हणेल ते आहेच. आता तुम्ही पाहे दोन चार महिने झाले शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या, आता त्यानं तो सोडून दिला ना आता, आता दखलच घेईन कोणी ते काय येण घेऊन मर देते काय, आता मरण्यात मजा नाही. शेतकरी अरे दोन चार महिने शेतकरी सोडून दिला तो ना, मरू नाही उपयोग नाही, लाख मंजूर झाले 22 मिळाले मरतच का, शेतकऱ्यांनी सोडून दिल्या आत्महत्या. आता मोर्चे बंद झाले 3 महिने झाले मोर्चे नाही, आता 2-3 महिने मोर्चे नाही निघणार, कटाळी लोक डांबरी हो येऊ डांबर तर आपलं पण फरक पडला नाही सोडून. आता तुम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये जा सरकारी, या 2-3 महिन्यात आत्महत्या करणारे शेतकरी नाही, नोकरीवाले नाहीत, नोकरीवाले तर करू शकत नाही कधी, ती करणारच नाही, त्यांना बारा गुरु लागला, आता त्यांचा आता कावळा शिवे पोत उजाडलं, फक्त हातात मिळले पाहिजे त्यांचं उजाडलं. पण त्याला ठेवा, तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला जा, सध्या आत्महत्या करणारे शेतकरी नाहीत. कोण आहेत मग, डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक ITI ही कॉलेजला जाणारी जी आवड आहे ही सध्या फुल उतटली. तुम्ही कुठे जा हेच पुरणपुरी आहे, काय माहिती आहे तुमचं, आणि यांचे कारण माहिती आहे का काय, बाप बोलला फाशी, पुरीला आई बोलली आत्महत्या, इतके हलकट विचार झाले. आणि हे आत्महत्या का करायला लागले माहिती का महाराज, 70,000 या नालायकाला पल्सर आहे, 10,000 त्याच्याकडं मोबाईल आहे, 2,500 त्याच्या पायात बुडे, आणि फुकाट खातोय बापाची पेंट, उतटलं ते रुपड्या कमवायचं नाही ना, बापा नाही बिकून ठाई कायचं आणि कपडे कडक घालायचे. आणि तीच आवला तिला सवय लागली, पिढी संपली ना पा, आता काय माहिती का संपली का नाही हा म्हणा, पिढी संपली ना, बापा नाही आवता हाकायचं नाही, एक गुण ठवाजा करायचा आणि स्कॉर्पिओ घ्यायची आणि त्याच्यावर लिहायचं, पैसा गेला पण नात केला मग या असं. परिणाम ह्या उलात उतटून गेली. ए यांना तुम्ही तिथेच बसा, रुपया इन्कम नाही पण उतटल्या वाणी. आता त्या पोराला पल्सर केवढे, बाईक केवढ्याला आहे, बाईक 1 लाखाला, 80% पोरं कॉलेजला गाडीवर येतात, 1,00,000 बाईक उतटेला आवलात. बरं त्याला पेट्रोलला पैसे लागतात 3 दिवसाला 100, सोमवारी दिले गुरुवारी द्यायला पाहिजे, बापानं 100 दिले म्हणलं येणं द्यायची गरज आहे का, लई जागृत देवस्थानी हिला तर लई काळजी भरपंचीची हिनं लगेच पोराला म्हणायचे बाय हे 100 त्याचं ऐकू नको, त्याचं कोणचं त्याचं, तो पहिल्यापासून तसाच, मी त्याला 9वीपासून पाहते. आता त्या पोराला बापानं 100 दिल्यावर आईनं 100 द्यायलाच नकोय,
आठवड्याला त्याला पैसे किती लागतात? फक्त 200. आईनं 100 दिल्यामुळं ते पोर माळकरेच्या टोळीत बसल का? बेवड्याच्या एवढे ते हरिपाठाकडे निघल का? धाब्याकडं त्यांनी 90 मारायला सुरुवात केली. गोवा खायला माझाटलं ते पडलं पोरीच्या प्रेमात. पोरं भंगार तिच्या बाई 3 पोरांनी भाषा घेईल हे चौथं बी लागलं तिला. आणि ती अडबड, तिला काय घेणं नाही, मोबाईलचा बॅलन्स भरायचा नाही, हॉटेलचं बिल द्यायचं नाही, गाडीला पे फक्त तोंड बांधून माग बसायचं एवढंच ना. बसली ओळख येऊ नये म्हणून पॅन्ट शर्ट घातला. 10 गेले पोलिसाला सापडाय, पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा? बिकार. आणि त्या पुरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला. आणि त्या पोऱ्यात आहे बा आणि खरं सांग का महाराज, महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या जाऊ द्या, पण तुमचा मुलगा म्हणून आहे ना, आपली कीर्तनं वर्षातून 4 वेळा ऐकावं माणसानं, दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही तोंडावर नका बोलू, फरक पडत नाही, पडतो झटका बसतो. जण मी आणि मला तर तुम्ही म्हणणार नाही स्तुती म्हणून नाही, पण आमच्या बोलण्याचा 5-25% फरक झालाय. काय मध्ये तुमचं असं जर 2-4 वर्ष मी टिकलो पाहिजे फरक होणार. मत आला नाही फरक. हां, त्या पुरीच्या बापानं ऐकलं इंदुरीकडचं कीर्तन आहे. इंदुरीकडनं पुरीचे बापच का सवडले कीर्तनात? त्या डोक्यात फिट बसलं ते. तू घरी गेला पुरीने मला इकडे कीर्तन ऐकून आलोय, डोकं गरम आहे. तू त्या पोऱ्याबरोबर जर दिसली ना बरं, मेलीच तू, मेलीच. पुढचं सांगत नाही आता, मेलीच. ती पोरगी गेली त्या पोराने म्हणली, मा नाच सोडून दे, मा बाप पिसळलाय. आता त्याच्या डोक्यात टक बसलाय, मला तर रिपीट करीन पण तुला तर भोगशीलच पाय विचार करून. तू त्याच्या डोक्यात फरक आला. तो पोऱ्या म्हणला, तू माझी नाही ना, माझी नाही ना, तू कुणाचीच नाही. ती म्हणली, कोणची वहीन पण तुझी नाही होणार असा अंदाज आलाय मला. तो म्हणला, नाही तुम्हारे बिना मी जी नाही सकता. ती म्हणली, कव्हाय मर पण ते जमणार नाही. आता तो पोरगा ही गोष्ट कोणाला सांगणार? त्याच्या आईला. तो आईकडे गेला ना, आईला म्हणला, मम्मी सांगून टाकतो, आमचं नवीपासून प्रेम होतं, ठरेल होतं सगळं, पण आता तिचा बाप बिघडलाय, मला तर फटकील असतो, पण तू एक कर, पप्पांना सांग. आणि पप्पांना सांग आणि तिच्या बापाची गाठ घे, आणि पप्पांना सांग आणि बापाची गाठ घे, तुला सुनाई होईल आणि इज्जतही राहील. हे म्हणणं कोणचं आहे? पोराचं. कोणला? आईला. आणि तिला पटतं पोराचं, पोराचं पटतं तिला, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. पुढचं बोला ना पटकन. फक्त नवऱ्याचं पटत नाही तिला, बाकी पोराचं पटतं. ती म्हणली, खरं आहे, खरं आहे बरं का, इज्जत झाकू नाही राहील. आणि पुरीचंही पटतं तिला. पोरगी म्हणली, मम्मी पप्पा जरा पोरगं शोधायला लागलेत मला, मागून अपमान होण्यापेक्षा त्यांना म्हणा शोधू नका, फक्त पैशाची तयारी ठेवा, फायनल आहे. तिला पटतं ते. ती म्हणते, ते खरं आहे काय, जी प्रेम ते प्रेमच. आणि तो पोऱ्या ती बाई गेली नवऱ्याला सांगायला, आपलं पोरगा असं असं नादी लागलंय, पा त्यानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं होतं पोरेच्या बापानं. तो बोलला नाही काय, असा पाहत राहिला तिच्या 5 मिनटं. तिने सांगितलं, बा करून टाका ती पोरगी, आपल्याला इज्जतही जाय राहील घराची. त्यानं काय नाही अशी बाई मागं केली आणि 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या निभार. तिला चक्कर झाली. ती म्हणली, 40 वर्षात यानं हाणणं नव्हतं, याला झालं काय? हा एका कीर्तनात एवढा बिघडला कसा? त्या पोऱ्यानं ओळखलं, आपली आई रिपीट केली म्हणले हो आपला कार्यक्रम होणार. ती पोरगं गेलं निघून मित्रांना म्हणला, टेन्शन. मित्र म्हणले, रिलॅक्स रिलॅक्स, टेन्शन नाही घ्यायचं, 90 डिप्लोमॅट हन. आणि दारू पिल्यावर काय होतं माहिती का? मारा पोपटानं दुस्ती केली वाघ अशी, पोपटानं वाघ अशी दुस्ती केली आणि वाघानं डुकर अशी दुस्ती केली. ते पोपट आजारी पडलं आणि मेलं. त्या टेन्शनमुळं वाघही मेलं आणि डुकरही मेलं. तिघही एका जागेवर गाडले आणि त्या जागेवर झाड उगलं. ते झाड होतं मोहाचं, दारू पाडी ते मोहाची. म्हणून दारुड्या माणूस पोपटावानी बोलतो.
वाघावानी डरकाळ्या फोडतो आणि डुकरावानी लोळतो त्या झाडाचा दोष. ते बरं ना फुल 90 हल्ली आलं, पण ते हुशार होतं बर. ते म्हणलं बाप आपला बिघडेली, पण तो म्हणलं बापाची जिरवणार, प्रेमापुढं बापाचं काय विषय. त्यानं औषध घेतलं पण ते पेलं नाही, हुशार होतं ती. वटाला लावलं पेलं नाही. पुराच्या आईनं पाहिलं पोरानं औषध घेतलं, तिने ते बांगड्या कोणीकडून पदर कोणीकडून तोंड झोडी तर चाली. नवऱ्याला म्हणली झालं ना समाधान, गेलं ना पोर घेतलं ना त्यानं औषध, तू काय बोललं नाही. पण तिच्या पहिली झापड निवार होती, त्यामुळे ती लांबच उभी राहिली जवळ नाही. पहिले तिच्या फटके निवार बसेल होते, ती फक्त त्याच्या गात राहिली. पटलं ना तुम्हाला, झालं ना मानाचं अगं, झालं ना मानाचं अगं. तो म्हणला मेलं नाही ना, मेलं नाही ना अजून, होईल परत. थोडं लांबल पण होईन, पण तू जर भुकली ना, तू मेलीस. ती म्हणली आता काय करा, तुला काहीच फरक पडा नाही या माणसाला या का कीर्तना. आणि ते पोरानं ओळखलं आपल्या बापाला औषधे लागू पडा ना, म्हणजे कार्यक्रमच बिघडला. आणि अजून दोन कीर्तन ऐकले होतं बाप काही करी. ते पोर घाबरलं, त्याला औषध चोळलेलं होतं. ते आलं बापा पुढं, घाम आला त्याला. मरण महाराज काही झालं तरी माणूस मरणाला काय म्हण. ते आलं बापा पुढं राहिलं. बापानं अशी बाई मागं केली आणि चार पाच त्याच्यात ठेवून दिले निवार. तो म्हणलं बापा पाया पडतो, मी पेलोच नाही तर फक्त चोळलंय तुम्ही मारणं. गपची बास गपची बास बोलणं दिनं बाप त्याला. मुतलंच ते दोन झापडी आणि त्यांनी आलं डॉक्टर कर. डॉक्टरनं क्वार्टर आणलं होती घाटनं. डॉक्टरनं त्याला आतल्या खोलीत आणि बेल्ट काढला कामराचा. तीन बेल्ट दिली, गपक्यात भरलं मागून ती. तो डॉक्टरनं म्हणला फक्त डॉक्टर एखादा शब्द मला. गपची बास तो म्हणला त्या पुरीला तिकडं आग लागू द्या, ते घरही जळू द्या मोर द्या. मी पेलोच नाही हो, मला भूल. गपची बास पेशंट धुतल्याशिवाय रिपोर्ट येत नाही. गपची अतो म्हणला मला. गपची बास अतो बोलू ना द्यायना डॉक्टर. मरणाचं रिबीट केलं त्याला. तो म्हणला फक्त एक मिनटं हाणायचं बंद करा, मग ऐकू. गपची बास आता शिकतो तुला वरून धुतलंय, आता तुला आतून धुवायचं. अतो म्हणला मी गपची बाप झोप पालता पालता झोप. अतो म्हणला मी झोप पालता. दोन तीन नर्स आणि दोन चार कंपाऊंडर त्याला दाब आहे. पालता झोप. कंपाऊंडरला सांगितलं आंड्रे नळी मागून घाल. घातली नळी मागून, असं बोंबलायचं ते खाटा सगळं. गपची बास हातला रिपोर्ट आल्याशिवाय फायनल नाही. जेव्हा इकडून नळी काढली तेव्हा ते शांत झालं. दोन तीन दिवसांनी पोरीचा फोन आला, त्यानं मोबाईलच फेकून दिला. मला नको आता इकडून नळी घालती ना इकडून काढती. हे पाशी तुमच्यापैकी कोणी औषध घ्यायला असेल तर त्याला विचारा फक्त कस काय. त्याला फक्त म्हणायचं परत घेतो का औषध. शेण खावा शेण, पण औषध नको. चिंता करायची नाही महाराज, चित्ती असू द्यावे
माझ्यासाठी केला माझ्यासाठी माझ्यासाठी केला ओ ताट हास माझ्यासाठी केला ओ ताट हास पाटील परिवाराच्या भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलो. हाताने एक पहिलं वाक्य की काळ बदलला आहे. आता कीर्तनवारी काय काय काळ फार बदलला. आता हे दहावे श्राद्ध फक्त आता लोक दहावेसुद्धा बंद होणार आहेत. आता दहाव्याचा आता पॅकेज निघणार बामणाला डायरेक्ट पॅकेज. कावळाही तूच आण, भातही तूच शिजवून, चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलं त्याचं कर. अहो महाराज आता जाऊ द्या. ए दहाव्याला थोडी प्रवचनं सुरू झाल्यामुळं निदान माणसं बसायला तरी चार दहामधले चार माणसं का होईना पण प्रवचन ऐकतात. आता लोकांनी काय फक्त काय केलं आहे वरभर. आता सध्या बाबांचा बाबाटे काय केलं लोकांनी बाबाटा दुष्काळ पडला. बा दुष्काळच नाही हे भांडवल आहे. कायचा दुष्काळ आहे महाराज? कालचा दुष्काळ काच आहे. पाच वर्ष झाली लोकं घरचं पाणी पिईन. दहाव्याला जार, मौतीला जार, बारशाला जार, पाचीला बार जार. कुठं पाण्याचा दुष्काळ आहे? दुष्काळ फक्त दोघ घालणार महाराज, एक शेतकरी आणि दोन त्याच्या दारातली गाय. चौथा कोणाला दुष्काळ आहे? तिसऱ्याला. या फक्त लबाड्या चालल्यात. कायचा दुष्काळ आहे महाराज? 20 किलोमीटरवरून लोक लॉन्स घ्यायला शिर्डीला येतात. 20 किलोमीटर खेड्यातला शेतकरी लॉन्सला लग्न शिर्डीला आणतोय. साखरपुडा सुद्धा वाट्यावर करीन तो, इतकी उताटल्यात लोक. काय पैशाला उता आलाय त्यांना. महाराज तुम्ही विचार करा, आपल्याकडं एक रुपयात लग्न किती वर्षापासून आहेत? 15 वर्ष झाली. अजून आपल्या लोकांना त्याची किंमत कळली नाही. पैसाच मोकारो. आता हे साईडची जी गाव आहेत ना शिर्डीच्या, तसं प्यायला पाणी नाही. पण वाट्यावर साखरपुडा सुद्धा करती नाही.
साखरपुडे कुठे आहे त्यांचे? हायवे टच लॉन्स शिर्डी मोकळं नाही कोपरगाव लॉन्स 550 yard पटणे याची सगळं टाईट होत आहे, फक्त पैशाचा नाश. आणि कोण म्हणलं दुष्काळ पडलाय? का जर दुष्काळ पडलाय? दुष्काळच नाही, दुष्काळ जर पडला असता तर पैशाचा तुटवडा भासला असता ना. साखरपुडे महाराज पाया पडतो तुमच्या, इंदुरीकर मरल ना म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष. पण निदान पैशाचा वापर तर नीट करीता. आज 80% पैसा लग्नांमधला बोगस आहे. सगळ्या लोकांचा मोबाईल आहे, काय पत्रिका छापायची गरज आहे आता? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 500 नावं छापीतून उन्हात पत्रिका वाटीत बोंबलं तिंडतून आलाय का? ज्याला त्याला कळलं पाहिजे ना, ते पैसा वाचणार नाही. आता सगळ्या लोकांनी शिर्डी परिसरातल्या सगळ्या लोकांनी यावर्षी जर संकल्प केला, दुष्काळ पडलाय ना, लग्नांमधले फेटे सत्काराचे पैसे बंद करायचे आणि ते पैसे चांगल्या कामासाठी वापरायचे. तुम्ही 100 रुपयाचा फेटा घेण्यापेक्षा 10 रुपयेच वाचवा, त्याच्यात फायदा आहे का नाही? लग्नांमध्ये तुम्ही फेटे मानता तर किंमत करता माणसाची. समजा माझ्याबरोबर एखादा माझ्या गाडीत आलात बरोबर तुमच्या लग्नाला, इंदुरीकर थोडं बरं आहे म्हणून तुम्ही मला फेटा मानता, माझ्या संघ आला तो दरोडे खोरे का? तुमच्या श्रीमंतीला काय आगला होता? बांधायचे फेटे तर अख्या वराडाला आचार्यान बँडवाल्या सगळं, नाही तर मग एकालाही नाही. अहो एका शहाण्या माणसानं माईकवर सगळ्यांचे आभार मानावं, संपला विषय. कशात आहे पैसे घालीत बसायचे बावळट्यासारखं? आणि मिळेल लोक त्याच्या बाई, कशात आहे पैसे? ते बंगरी बुंगरी आता डी जे लावल्यानं कुठं? डी जे लग्न साधे केले तरी मुलं होतात हो, त्याला असं नियम आहे का? डी जे लावल्यावर साठासाठा होते बावळ्याचा बाजार. आता एक फाजील पद्धत आली आपल्याकडं, फाजील फाजील पद्धती आहेत. सत्कार ही पद्धत कशी? फाजील आशीर्वाद फाजील. आणि भाषण करणारे लोक त्यांना ठेवा. लग्नांमधले भाषणं तुम्ही टाळीचा, लोक लय वाईट बोलत आहे मारा खाली बसलेले. आपल्याला वाटतं लोक आपलं भाषण ऐकत आहे? नाही. 26 जानेवारीचं भाषण पोरं का म्हणून ऐकत आहे माहिती का? गोळ्या गुतल्या म्हणून. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा. एक कार्ट सापडायचं नाही तुम्हाला, ती पोरं गोळ्यांमुळं गुतल्यात आणि ते मुळे ते लटकून टाळ्यावाजी देत, त्यांना वाटतं भाषण उर कावा. आपल्याला वाटतं भाषण आवडलं, आवडलं नाही टाळीमुळं ऐकू येत नाही, नाही तर घोडा लावतात ती. ही टाळीत जायचं मला. आता आता एक फाजील पद्धत आली लंगडात, मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेटवर, तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, त्या हायवेला मिळतो ना तो, आता 100 झाला नाही तर 35 होता पाहिला. आणि त्या नवरदेवा मागे त्या 2-4 yard पाठ पोरी कुढून मेकअप करत्यात, काय कळाना त्याला, इथल्या फटीत चमकी. तू देव यांनी भांग, तू पॉप गेलाय आता, तू पॉपनं बरीच चव घातली. आता देव यांनी भांग असा आहे पोरी नो, ही जी बाजू आहे ना पुढची, त्याची दडपून घ्यायची पुढं, ही मागं दाबायची, त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती बोलताना वाटावं आली पाहिजे, याला म्हणायचं देव याने. आणि आता नवीन एक भांग आला यावर्षी, अजून आपल्याकडे नाही आला, तो शहरात आलाय. एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडे लोक होतं, पुरी नाशिक आलं, ते पडलं कॅनॉलमध्ये हो, त्याला वाटतं खुणावलं काय गेलं वाहून ती. आणि त्या कार्ट यांनी एक भांग आणलाय कुठून, वन साईड वावर नांगरलाय आणि दण ठुलाय काय ना, तर बगलात गाची गोशिडा झाले तुला गाला. आणि तो गेटवर नवरदेव आल्यावर त्याच्या पुढं तो बँडवाला बहर फुल बरसा मेरो लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. आणि पूर्वी तांदूळ हातात देत होते, त्या पुढे केल्यामुळे लोक पुढे फुडते नाही, फिकूनच आणतात. आणि लग्नांची एक चुकीची पद्धत काय केली आपल्या लोकांनी, 10 वाजल्यापासून जेवण, लोक लग्नाला थांबतच नाही. राम राम.
बाहर फूल बरसाओ मेरो महबूब आया मेरो महबूब आया। तो महबूब साल होता का समय देगा आणि त्याच्या पुढं फुलं टाकत, अरे बाटलीची बुच टाका ब्यावडं येते ते मरणच क्वाटर रुपया धंद्याला काय आला फुलं सावध व्हा। मला खोडवायचं का नाही, एक वाजत आलाय मला उभं राहिलो भांडरात नाही मारा। हे गोंदकर परिवार ग्रामस्थ सगळ्यांना धन्यवाद। मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं नाही। अरे दोन तास जीव काढला मी एकदा, प्रेमानं भजन करा विठोबा।